गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या व्यथा काही संपता संपत नाहीयेत. मागील 3 वर्ष दुष्काळात गेली तर यंदा भरघोस पिकूनही मालाला भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. हिंगोली जिल्ह्यातल्या वाकोड येथील शेतकरी त्र्यंबकराव जोशी यांनी खर्चाच्या तुलनेत पपई परवडत नसल्यानं 1.25 एकर पपईच्या बागेवर कोयता चालवला. त्यामुळे पुन्हा एकदा शेतीमालाच्या भावाचा मुद्दा समोर येऊ लागलाय. आपल्या छातानं लावलेली पपईची बागा तोडणाऱ्या या शेतकऱ्याची व्यथा ही पपईच्या तुटलेल्या झाडापेक्षाही हृदयद्रावक आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वाकोडी गावचे 55 वर्षीय शेतकरी असणारे हे त्र्यंबकराव गोविंदराव जोशी, त्यांच्याकडे 6 एकर एवढी शेती आहे. गेल्या काही वर्षापासून ते बागायती शेतीकडे वळले. यंदा त्यांनी 1.25 एकर शेतीमध्ये तैवान 786 पपईच्या 2100 रुपयांची लागवड केली. त्याला 50,000 ठिबक केलं. फवारणी, खुरपणी, सेंद्रिय खत, मजुरी असा 30,000 खर्चही केला. भरपूर कष्ट केल्यामुळे त्यांना यंदा भरघोस उत्पादनही झालं. एका पपईच्या झाडाला कमीत कमी 100 पपई लागली. पण पपई बाजारात नेऊन विकण्यासाठी लागणारा ट्रान्सपोर्टचा खर्च निघत नसल्यानं त्र्यंबकराव जोशींनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पपईची बाग तोडून टाकायला सुरुवात केली. पूर्ण बाग तोडून काढत आहे. 2-4 मजूर लावलेत, एक मुलगा आहे. बाकीचे गावातले काही 2-4 प्रतिष्ठित लोक आलेत माझ्या मागे, मला समजावणारे माझे मित्र. त्यांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केलाय, पण मी बाग आज तोडूनच काढायलोय. जवळपास निम्म्याच्या वर बाग तोडून झाली आहे माझी. आज उद्यापर्यंत सगळीच तोडून मी टाकणार आहे. मला काहीच परवडत नाही. ह्या सरकारनं कोणाचंच कोण्या शेतकऱ्याचं काहीच चांगलं केलं नाही. बागेसाठी 80,000 खर्च आला, पण आता पपईला 1.5 रुपये किलोप्रमाणे चेरी तयार करणाऱ्या कंपन्या मागतायत. तर घाऊक बाजारात 2-5 रुपये किलो दरानं ग्राहक मागणी करतायत. त्यामुळे क्रोधित होऊन जोशी यांनी मजूर लावून आपली बाग तोडायला सुरुवात केली. टमॅटो लावले, टमॅटोची परिस्थिती तीच आहे. गोबी लावली तीच आहे. सोयाबीन पेरा आमच्या जवळ होतो तोपर्यंत 2200 रुपये, हा 4000 रुपये क्विंटल झाला. आणि पपईची पोझिशन काय, हे लोक काहीच्या काही मागायले. त्याच्यापेक्षा मग एवढा खर्च करून मजूर लावून गाडी भाडं देऊन बाजारात नेऊस तोर काढून टाकलेली पुरली ना. नको ना किटकिट घरातले पैसे, लोकांचं कर्ज करणंही नको आणि बागही ठेवणं नको. हे फक्त जोशींबरोबरच घडतंय असं नाही. टरबूज 2 रुपये किलो, 10 किलो टोमॅटोचं 20 रुपयाला कॅरेट, कोबी 5 रुपये किलो, कांदे 5 रुपये किलो, सोयाबीनचे भाव पडलेले, हरभरे 10,000 रुपये क्विंटलवरून 3-3,500 रुपयांवर येऊन टेपलेत. 10,000 रुपये विकणारी तूर 4,500 हमी भावानं शासनच घेते. करडी, सूर्यफूल, भुईमुख सारखी तेलवर्गीय पिकं लुप्त झाली आहेत. कापसाला भाव नाही, त्यातच बोंडअळीचा प्रादुर्भाव, अशा एक ना अनेक समस्यांनी शेतकरी त्रस्त झालाय. या जिल्ह्यामध्ये अजिबात कोणीही शेतकऱ्याला आताच स्कीम लागू झालेली नाही. आणि एक तर नवीन कर्ज दिले नाही आणि पहिलेही लागू झाले नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं? शेतकऱ्यावर आज आत्महत्या करायची परिस्थिती का आली? तर त्याला जबाबदार हे मोदी सरकार आहे. कारण याने ज्यावेळेस लोकसभा लागले त्यावेळेस त्यांना आश्वासन दिले की एका शेतकऱ्याच्या खात्यावर 15 लाख रुपये देतो, असं करतो. 1 रुपया कोणाच्या खात्यावर आला नाही, उलट खात्यावरचे पैसे गायब झाले. पपईची लागवड करत असताना रोपांवर पाय पडला तर लेकरालाही माफ न करणारा शेतकरी आज स्वतःच अक्राळ विक्राळ रूप धारण करून बागा कापत सुटलाय. याला मूळ जबाबदार. या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास होण्याची आता गरज निर्माण झालीय. गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.